अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1971 साली तामिळनाडू राज्यातील रामेश्वर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकी जैनुद्दीन आबेद्दीन अब्दुल कलाम आहे. डॉक्टर कलाम यांचे आजोबा आणि पंजोबा रामेश्वर येथे श्रेष्ठ नेते असा सन्मान मिळला होता. एक प्रसंग आहे, रामेश्वर येथे राम सीता विवाह सोहळा दरवर्षी साजरा केला जात असे. पवित्र जल रसिक विग्रहाने तरंग ठेवण्यासाठी त्यांचे पंजोबा तरंग सारखे तयार करून देत असते. एका वर्षी विग्रह लुटून पाण्यात पडला. हे पाहत त्यांच्या पंजोबांनी काही विचार न करता पाण्यात उडी मारली आणि विग्रह बाहेर काढून आल्या. हे तेथील उपस्थित लोक पाहत लागायची. मंदिराच्या पुजारीने त्यांच्या मुदतबारहित प्रथम समन्वय हीच घोषणा केली. विग्रह शोधून काढलेल्या आणि कुटुंबाला स्मरण मिळलेल्या बद्दल रामेश्वराच्या महासिद्धीने खास प्रथान आयोजित केली होती. हा संग्रह बंधुभाव आणि शौर्याचे प्रमाण नव्हे काय आणि आजच्या संदर्भात तर हा प्रसंग विशेष महत्वाचा आहे. यांची वडील जैनुल आब्दीन महर्ती कृतीचे कष्टाळू प्रामाणिक व्यक्ती होती. हे पहाटे 4 वाजता उठून नमाजन अदा करण्यात जात असत आणि त्यांना आपल्याला नारळाच्या वळीतील जाऊन